नमस्कार, माझं नाव रोहित जन्मी घाणेकर। मी तुम्हाला कोल्हा आणि कर्कोटाची गोष्ट सांगत आहे। चला तर मग। एक होता हरट कोल्हा, तो एक दिवशी इतका पटापट खात होता की त्याच्या घशात एक हाडू अडकले, त्याला काय खाता येईना। मग त्याला थोड्या वेळाने एक युक्ती सुचली। तो म्हणला, आपण या मुकणी मोरून जाऊ। मग त्याला थोड्या वेळाने एक युक्ती सुचली। तो एका कर्कोच्याकडे गेला। कर्कोच्याला म्हणाला, कर्कोच्या भाऊ, कर्कोच्या भाऊ, माझ्या घशात एक हाडू अडकले आहे, ते काढून देतात का? त्याबद्दल मी तुम्हाला ते बक्षीस देईन। तर कर्कोच्याने आपली मान त्याच्या घशात घालून सही सलामत बाहेर काढले। त्याबद्दल तूच माझा आभार मान। मग तो म्हणला, दे माझं बक्षीस। तर तो कोल्हा म्हणाला कर्कोच्याला, कसलं बक्षीस? तुम्ही तुमची मान माझ्या घशात घालून सही सलामत बाहेर काढलीस, त्याबद्दल तूच माझा आभार मान। आपल्याला या गोष्टीतून कळले, लवाळ माणसांची सावधपणी वागावे, कारण ते दुसऱ्यांनी केलेले उपकार लगेच विसरून जातात। थँक्यू।